नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठामध्ये मॉन्टेंगो चेम्सफर्ड कायदा हा केव्हा झाला, या कायद्यानुसार कोणकोणत्या तरतुदी करण्यात आल्या याविषयी आपण माहिती घेऊया। तर बालमित्रांनो, हा कायदा 1919 साली मंजूर करण्यात आला। 1919 ब्रिटिश पार्लमेंटने भारतात घटनात्मक सुधारणा घडून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला, या कायद्यालाच मॉन्टेंगो चेम्सफोर्ड कायदा असे म्हणतात। या कायद्यान्वये बिनमहत्त्वाची खाती, म्हणजे ज्या खात्याला महत्त्व नव्हतं अशी खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली। बिनमहत्त्वाची खाती भारतीय मंत्र्यांकडे सोपवण्यात आली आणि जे महत्त्वाचे खाते होते, उदाहरणार्थ अर्थ, महसूल, गृह यासारखी महत्त्वाची खाती ही गव्हर्नरच्या ताब्यात होती। या कायद्यानुसार असे बिनमहत्त्वाचे खाते आणि महत्त्वाचे खाते असे दोन भाग करण्यात आले। यानंतर 1919 या कायद्यान्वये भारतीयांच्या जबाबदार राज्यपद्धतीच्या मागणीला त्या ठिकाणी पुरेसा वाव मिळाला नाही। या कायद्याने सर्वांची निराशा केली। लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका करताना म्हटले आहे, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे, अशा शब्दात लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर टीका केली। सरकारला नमवायचे असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे हे सर्व भारतीय जनतेला कळून चुकले आणि भारतामध्ये एका नव्या आंदोलनाला त्या ठिकाणी सुरुवात झाली। धन्यवाद।